विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर चर्चा. दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्या. मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देणार असल्यानं चर्चांना उधाण. आमदार अपात्रता प्रकरणी निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार, आमदार योगेश कदमांचा दावा. तर निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागेल, योगेश कदम यांना विश्वास. वय झाल्यानंतर थांबायचं असतं पण काही जण ऐकत नाहीत. 80 वय झालं तरी काही जण निवृत्त होत नाहीत. अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा. बाप कधी रिटायर होत नसतो, बाप बाप असतो. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला. 84 वर्षांच्या तरुणाला तुम्ही थांबा म्हणता, मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकत नाही. म्हणून 84 वर्षाचा तरुण सातत्याने लढा देतोय. शरद पवार गटाचे नेते राज राजापूरकर यांची अजित पवारांवर टीका. मोदी 18-18 तास काम करतात, विकासाला गती देण्याचं काम मोदींनी केलं. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय, अजितदादांकडून मोदींचं कौतुक. मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही, मात्र कायदा हातात घेतल्यास कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. काही जण मुंबईत येण्याची भाषा करतात, अजित पवारांची जरांगेंवर टीका. बारामतीचे मराठेच अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम संपवतील, मनोज जरांगेंची अजित पवारांवर टीका. तर अजित पवारांनी भानावर यावं, जरांगेंचा सल्ला. ठाण्यामध्ये काही जणांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. ठाण्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांवर नाव न घेता निशाणा. वाढत्या नागरीकरणामुळे ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी जास्त, मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण. माझी जेवढी काळजी सुप्रिया सुळे आज करतात, त्याच्या 10% जरी काळजी शरद पवारांनी योग्य वेळी केली असती तर आज चित्र वेगळं असतं, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतल्या कोस्टल रोडची पाहणी, कोस्टल रोडचं 83% काम पूर्ण. कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून टनेलमधून थेट नरिमन पॉईंट परिसरापर्यंत पाहणी, तसंच मरीन ड्राईव्हवर मुख्यमंत्र्यांकडून साफसफाई. मुख्यमंत्र्यांनी चहल यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी, स्वच्छतेसाठी पालिका आहे, सुळेंचा शिंदेना टोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती तास काम करतात याची आधी माहिती सुप्रिया सुळेंनी घ्यावी, मग बोलावं, मंत्री शंभूराज देसाईंची टीका. आम्हाला राजकारण करायचं नाही, मुंबईचा विकास करायचा आहे, सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला मंत्री केसरकर यांचं प्रत्युत्तर. तर मुंबईतलं प्रदूषण आम्ही थांबवलंय, केसरकरांचं वक्तव्य. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे, जनतेचा पैसा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरला जातोय, सुप्रिया सुळेंची शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम, 2 कोटी 20 लाख लोकांना त्याचा लाभ मिळालाय. येणाऱ्या निवडणुकीत जनता विरोधकांचं ऑडिट करेल, मुख्यमंत्री शिंदेंचा सुप्रिया सुळेंवर पलटवार. अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी हेरली, अजितदादांचं कौतुक करत सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. कुणी काय बोलावा त्यांचा अधिकार, आम्ही विकास आणि काम करणारे लोक, सुप्रिया सुळेंनी केलेल्या कौतुकानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर. पोलिसांसोबत केलेलं कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं, पोलिसांना मारहाण करणारे आमदार सुनील कांबळेंवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. इंडिया आघाडी ईव्हीएम बंदीबाबत आग्रही, दिल्लीच्या बैठकीत ठराव मंजूर, खासदार संजय राऊत यांची माहिती. शेवडी न्हावाशेवा सिलिंकने रायगडचं वाटोळं होणार, रायगडच्या जमिनीवर अनेकांचा डोळा, राज ठाकरेंचा इशारा. लता दीदींच्या गायकीबद्दल लवकरच पुस्तक आणणार, नाट्य संमेलनातल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घोषणा. 9 जानेवारीला दिल्लीत महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक, तिन्ही पक्षातले महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा मेळावा, फेब्रुवारी महिन्याअखेरीस महामेळाव्याचं आयोजन.
महायुतीच्या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादीचे 36 जिल्ह्यात जिल्हा समन्वय प्रमुख जाहीर. 14 जानेवारीला जिल्हास्तरीय मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यांमध्ये सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी सहभागी होणार. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत काही वाद नाही. आमची लढाई भाजप विरोधी, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं वक्तव्य. तर कोणतेही मतभेद न करता निवडणुकीला सामोरं जाणार. सतेज पाटलांची प्रतिक्रिया. एखादा माणूस बेशुद्ध असताना वेगळं बोलतो आणि शुद्धीवर आल्यावर खरं बोलतो. मात्र जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते तपासावं लागेल. मंत्री धनंजय मुंडे यांची आव्हाडांवर टीका. टीका करताना भान ठेवा. मंत्री अदिती तटकरेंचा आमदार रोहित पवारांना टोला. राजकीय मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत. अदिती तटकरेंचं वक्तव्य. सोलापुरात नितेश राणेंवर गुन्हा दाखल. ठाकरेगडाचे उपनेते शरद कोळी यांनी मानले पोलीस आयुक्त आणि पोलिसांचे आभार. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही. कोणीही सार्वजनिक विधानं किंवा दावे करू नयेत. काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा ठाकरेगडातल्या नेत्यांना इशारा. कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं. 8 कोटी 26 लाखांचा कर थकवल्याप्रकरणी आयकरची कारवाई. माझं नव्हे तर आरोपींचं खातं गोठवलंय. भावना गवळी यांचं स्पष्टीकरण. इमेज खराब करण्याचं षडयंत्र सुरू. भावना गवळी यांचा आरोप. खासदार भावना गवळींना लोकसभेच्या उमेदवार म्हणून शिंदेगट आणि भाजपची नापसंती. पोरादेवी शक्तीपीठाचे महंत सुनील महाराज यांचा दावा. सुनील केदार यांच्या जामिनाला राज्य सरकारचा कडाडून विरोध. सुनील केदार आणि इतर आरोपींनी थंड डोक्याने गुन्हा केला. राज्य सरकारकडनं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र. भटकंती करायला गेलेल्यांना परत घेणार नाही. उद्धव ठाकरेंचा शिंदेगटात गेलेल्यांना इशारा. काही जण खोक्यात बंद झाले. उद्धव ठाकरेंचा टोमणा. अभिनेते व्याख्याते आणि लेखक किरण मानेंचा ठाकरे गटात प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन. सामाजिक काम करत होतो मात्र राजकारणात काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजकारणात आलो. ठाकरे गटात प्रवेश केल्यावर अभिनेते किरण माने यांची प्रतिक्रिया. आमदार राम कदम यांचं उद्धव ठाकरेंना पत्र. आव्हाडांनी रामाची केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? प्रभू रामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे गप्प का? कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा? राम कदमांचा पत्रातून सवाल. इंडिया आघाडीसोबत जाण्याबाबत माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणासोबतही चर्चा झालेली नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती. तर जागावाटपावर आमची कोणाशीही चर्चा नाही. आंबेडकरांची प्रतिक्रिया. मराठ्यांना वेगळं आरक्षण पाहिजे असेल तर मदत करतो. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा जरांगेना सल्ला. मात्र आमच्या ताटात येऊ नका. आंबेडकरांचं आवाहन. पालघर लोकसभेवर शिंदे गटाचा दावा. नरेश म्हस्केंनंतर खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. तर पालघर लोकसभेचे महायुतीचे पुढचे उमेदवार राजेंद्र गावितच. श्रीकांत शिंदेंची माहिती. मनोज जरांगेंच्या कुटुंबात सापडली कुणबी नोंद. जरांगेंच्या पणजोबांची कुणबी नोंद सापडल्याची माहिती. शिरूर तहसील कार्यालयात सापडली कुणबी नोंद. ओबीसीतूनच आरक्षण मिळवून दाखवणार. छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर. बावचळलेपणाही ओबीसींचं आरक्षण घालवेल. भुजबळांचा एकेरी उल्लेख करत जरांगेंची टीका. 20 जानेवारीला ओबीसींचं आंदोलन होणार. मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसी आंदोलन सुरू करणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा. तर मराठा मुलांना 15 लाख रुपये दिले. ओबीसी मुलांनाही द्या. शेंडगेंची मागणी. पंतप्रधान मोदींची 12 जानेवारीला नवी मुंबईत सभा. MTHL उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्ताने सभेचं आयोजन. नवी मुंबई विमानतळ परिसराची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योग्य ते नियोजन करा. प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचे आदेश. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी वकिलांना कोर्टात रडू कोसळलं. आम्ही काहीही केलं नाही. आरोपींचा आम्हाला सरेंडर होण्यासाठी फोन आला. आम्ही त्यांना तोच सल्ला दिला. तीच माहिती आम्ही पोलिसांना दिली. वकिलांची कोर्टात माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांकडनं लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी. पुण्यातल्या विविध भागात पार्थ पवारांच्या भेटी. नागरिकांशी चर्चा. उपमुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. पुणे शहर भाजपच्या नवीन कार्यालयाची फडणवीसांकडून पाहणी. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित.
शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली गृहमंत्री फडणवीसांची भेट. शरद मोहोळच्या हत्येनंतर स्वाती मोहोळ यांनी घेतली फडणवीस यांची भेट. भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या संगमनेरमध्ये. जन्मशताब्दी सोहळ्याकरता विविध मान्यवरांची उपस्थिती. संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मशताब्दी सोहळा. यावेळी बाळासाहेब थोरातांनी नागरिकांशी गप्पा करत त्यांच्यासोबत जेवणाचा घेतला आस्वाद. सोलापुरात झालेल्या दगडफेकीचा सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती. मोर्चातलेच काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याचं स्पष्ट. सोलापूरमध्ये हिंदू मोर्चात झालेल्या तोडफोड प्रकरणी 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. 2 जणांना अटक. भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल. सोलापुरातील जन आक्रोश मोर्चा सभेतनं चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा. छुटूर फुटूर गोष्टींकडे लक्ष देत नाही. सोलापुरातल्या दगडफेक प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया. आम्ही सत्तेत आहोत, जो शब्द दिलाय तो पाळू. नितेश राणेंची ग्वाही. शरद मोहोळ हिंदू असल्यानं त्याला ठार केलं. तुरुंगात एका देहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचं काम मोहोळने केलं होतं. तेलंगणातील भाजपचे आमदार टी राजा सिंग यांचं वक्तव्य. सोलापुरात काल हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान 2 दुकानांवर दगडफेकीची घटना. शांततामय सोलापुरात अशा घटना घडणं चुकीचं. काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया. एमआयडीसीच्या धर्तीवर वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय. सरकारच्या निर्णयाचं स्वागत, तर वस्त्रोद्योगाला चालना देण्याची गरज. आमदार रईस शेख यांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाडांचा संगमनेरमध्ये निषेध. बजरंग दल आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी. श्रीरामाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध. पुण्याच्या आळंदीतल्या इंद्रायणी नदी ही 5व्या दिवशी पेसाळलेलीच. कंपनीतील विषारी पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ. 15 वर्षांमध्ये आळंदीचा गेम ओव्हर झालेला दिसेल. इंद्रायणी नदी प्रदूषणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तलाठी भरतीमध्ये धक्कादायक प्रकार समोर. 200 मार्कच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याला मिळाले 214 मार्क. तलाठी भरतीमध्ये 99% जागा विकल्या. स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीचा आरोप. तलाठी पेपरमध्ये निवड झालेल्या सर्व मुलांची न्यायालयीन एसआयटी मार्फत चौकशी करा. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी. तर सर्वात मोठा घोटाळा तलाठी भरतीमध्ये झाल्याचा आरोप. ताप सर्दी खोकला असल्यास कोरोना चाचणी करा. राज्य कोरोना कृती दलाच्या सूचना. राज्यामध्ये आज 111 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 891. राज्यात 3 दिवस आजपासून हलका ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. तर किमान तापमानात घट होऊन थंडीतही वाढ होण्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.